महाराष्ट्रातील कोरोनाची सद्यस्थिती विचारात घेता वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात किंवा नाही याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेली भूमिका योग्य आहे किंवा नाही याबाबतही चर्चा चालू आहे. महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दररोज 6 ते 7 हजार या संख्येने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जी मोठी शहरं आहेत मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक ही कोरोनाची हॉटस्पॉट बनलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर विद्यापीठांनी महाविद्यालयातील परीक्षा घ्यायचं ठरवलं तर ही परिस्थिती आणखीन बिघडत जाईल. कारण कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे आणि परीक्षेच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी एकत्र येतील आणि त्यातून कोरोनाचा प्रसार अधिकाधिक वाढेल. म्हणजे परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला तर कोरोनाची परिस्थिती आणखी बिघडेल आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ हा निश्चितच होईल. ही सर्व परिस्थिती विचारात घेता महाराष्ट्र शासनाने घेतलेली जी भूमिका आहे ती निश्चितच योग्य आहे. कारण कोरोनाची परिस्थिती केव्हा सुधारेल याचा निश्चित अंदाज येत नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्याच्या संदर्भात घेतलेली जी भूमिका आहे ती भूमिका महाराष्ट्रातील परिस्थिती विचारात घेता निश्चितच ताठर आहे असं मला वाटतं. कारण महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती बघता विद्यापीठांना किंवा राज्य सरकारांना परीक्षा घेणं शक्य नाही. पूर्वी UGC ने जो निर्णय घेतला होता की जुलै महिन्यामध्ये परीक्षा घ्याव्यात त्यावेळेला परिस्थिती सुधारेल असा एक अंदाज होता. हा निर्णय घेताना त्यांनी असंही म्हटलं होतं की त्या त्या राज्याने तेथील परिस्थिती बघून निर्णय घ्यावा. महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याऐवजी आता हप्ता आणखीच वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये UGC ने देखील 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये परीक्षा घ्याव्यात ही जी काही ताठर भूमिका घेतलेली आहे ती योग्य नाही. UGC चे जे काही उपाध्यक्ष आहेत पटवर्धन यांनी यावर चर्चा करताना सहज म्हटलं की महाराष्ट्र सरकारने दारू दुकानं चालू केली मग विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. हे दोन्ही प्रश्न वेगळे आहेत. त्याच्याशी विद्यापीठ परीक्षांची तुलना करून चालणार नाही. कारण विद्यार्थी परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर एकत्र येतील आणि अशा परिस्थितीमध्ये महाविद्यालयांना सामाजिक अंतर राखून ह्या परीक्षा कंडक्ट करणं शक्य नाही. महाविद्यालयामध्ये जरी सामाजिक अंतर राखून परीक्षा कंडक्ट केल्या तरी हे विद्यार्थी महाविद्यालयापर्यंत येताना आणि महाविद्यालयातून घरी जाताना अनेकांच्या संपर्कात जातील आणि त्यातून कोरोनाचा प्रसार हा वाढेल आणि म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलेली भूमिका ही ताठर आहे असं मला वाटतं. कदाचित त्या पाठीमागे राजकारणही असू शकते. विद्यापीठ कायद्याने जर विचार केला तर विद्यापीठ ही स्वायत्त आहे. राज्यपाल हे त्याचे प्रमुख आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल आणि कुलगुरु हे दोघं मिळून परीक्षेबाबत निर्णय घेऊ शकतात. परंतु त्याचबरोबर राज्य सरकारांचाही निर्णय हा विचारात घेणं तसा त्यांना बंधनकारकच आहे. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत परीक्षा घेणं शक्य नाही हे UGC ला कळवलेलं आहे आणि विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन यावर विचार विनिमय केलेला आहे आणि कुलगुरूंनी देखील या परीक्षा सामाजिक अंतर राखून घेणं सद्यस्थितीमध्ये अशक्य असल्याचंच मत व्यक्त केलंय. कुलगुरूंना विश्वासात घेऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे राज्य शासनाच्या भूमिकेची
आता अंमलबजावणी करणं हे विद्यापीठांना क्रमप्राप्त ठरतं, कारण त्याला आधार हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आहे. पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो की विद्यापीठ अनुदान आयोगानं आता परीक्षा घेण्याच्या संदर्भात हा जो काही आदेश दिला आहे हा आदेश विद्यापीठ नाकारू शकतील काय? याबाबत माझं मत असं आहे की विद्यापीठ अनुदान आयोग कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहेत, त्यामुळे UGC ही विद्यापीठांना मार्गदर्शक तत्वे निश्चित करून देणारी एक संस्था आहे. या संस्थेनं निश्चित करून दिलेले जे काही मार्गदर्शक तत्व आहेत यामध्ये चर्चा करून महाराष्ट्र शासन किंवा राज्य थोड्याफार प्रमाणामध्ये बदल करू शकतात. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर दर 10 वर्षांनी वित्त आयोग येतो, त्यानुसार वेतन निश्चिती करून दिली जाते. महाविद्यालय किंवा विद्यापीठ यांच्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग वेतन आयोग नेमत आणि त्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवतो. परंतु राज्य सरकारे त्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन हा वेतन आयोग जसाचे तसा 100% त्याची अंमलबजावणी करत नाही, म्हणजे त्यामध्ये काही प्रमाणात ते बदल करतात. मग इथे देखील विद्यापीठानं किंवा राज्य सरकारांनी राज्यातील परिस्थिती विचारात घेऊन या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयामध्ये काही प्रमाणात बदल करण्याचा अधिकार हा स्पर्श करून त्यांच्या या आदेशामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जाऊ शकते. महाराष्ट्रातील कोरोनाची सद्यस्थिती विचारात घेता राज्य शासन विद्यापीठाचे कुलगुरू, विद्यापीठाचे कुलपती आणि UGC चे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी एकत्र बसून याबाबत योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं. जर एकत्र बसून सामंजस्यानं तोडगा काढला तर मग या ठिकाणी कोणाच्याही आदेशाची पायमल्ली होणार नाही. वास्तविक पाहता UGC चे आदेश हे विद्यापीठांना राज्यांना बंधनकारक आहेतच, पण परिस्थितीचा विचार करून ह्या आदेशामध्ये आपण लवचिकता आणू शकतो. एकूण वर्तमान परिस्थिती विचारात घेतली तर नेमकं काय केलं पाहिजे किंवा UGC नं शासनानं किंवा पालकांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून या परीक्षांबाबत काय निर्णय घेतला पाहिजे याबद्दल जर मला माझं मत आपण विचारलं तर मला असं वाटतं की एक ग्लोबल स्टँडर्डचा विचार करता विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणं हे आवश्यक आहे, कारण या वर्षी जे मुलं बाहेर पडणार आहेत त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचं आहे, करिअरच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये परीक्षा देऊनच बाहेर पडलेला जो विद्यार्थी आहे तोच खऱ्या अर्थानं त्याला पात्र समजला जातो. मग एकंदरीत विद्यार्थ्यांच्या करिअरचा विचार केला तर परीक्षा होणं हे गरजेचं आहे, पण ह्या परीक्षा घेण्यासाठी किती काळ वेटिंग करायचं, विद्यार्थ्यांच्या जीवाशी किती काळ खेळायचं हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जर येत्या 2 महिन्यामध्ये परिस्थिती सुधारणार असेल आणि सप्टेंबरमध्ये जर आपल्याला परीक्षा घेणं शक्य असेल तर त्या परीक्षा घ्यायला हरकत नाही, पण त्याची पूर्व कल्पना विद्यार्थ्यांना अगोदर दिली गेली पाहिजे, म्हणजे मग विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये त्याचा दर्जा हा सिद्ध करू शकेल. जर परिस्थिती 2 महिन्यामध्ये आटोक्यात येऊ शकणार नसेल तर मग राज्य शासनानं घेतलेला जो निर्णय आहे तोच निर्णय योग्य आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना त्यांच्या आधीचा परफॉर्मन्स विचारात घेऊन सरासरी गुण देऊन पुढे नेणं हेच योग्य ठरेल, कारण खूप काळ जर वाट पाहिली तर कदाचित 1 वर्षाचा ड्रॉप जाण्याची भीती नाकारता येत नाही आणि हा 1 वर्षाचा ड्रॉप विद्यार्थ्यांना देखील परवडणारा नाही, शैक्षणिक संस्थांना देखील परवडणारा नाही आणि विद्यार्थ्यांनाही आणि पालकांना देखील आपल्या मुलांचं 1 वर्ष वाया जाऊ देणं
योग्य वाटणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जर महिना दोन महिन्यामध्ये परिस्थिती आटोक्यात येणार असेल असा अंदाज जर येत असेल तर परीक्षा घ्याव्यात, अन्यथा परीक्षा न घेता सरासरी गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना रिझल्ट देऊन पुढील प्रवेश त्यांना घेऊ द्यावेत.